मैत्रिणींनो नमस्कार. वृषालीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज वृषालीज किचनमध्ये मी तुम्हाला स्वयंपाकाबद्दल काहीही सांगणार नाही आहे किंवा एखादी कुठली नवीन डिशही दाखवणार नाही आहे. सध्या तुम्हाला माहीत आहे लॉकडाऊन सुरू आहे, त्यामुळे कोणी घराबाहेर पडत नाही आहे. घरात वेळ कसा घालवायचा हा सगळ्यांनाच मोठा प्रश्न होऊन बसलेला आहे. तर उन्हाळा सुरू झालेला असल्यामुळे आमच्या बागेत अबोलीची खूप फुलं फुललेली आहेत. तर त्या अबोलीच्या फुलांचा सुई न वापरता फक्त दोरा वापरून गाठींचा गजरा कसा करायचा तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर आता आपण गजरा करायला सुरुवात करू. अबोलीची फुलं ही अतिशय नाजूक असतात, ह्याचे देठही अतिशय नाजूक असतात, त्यामुळे त्याच्यासाठी हा मशीनचा दोरा कधीही वापरायचा नाही. त्या गाठ मारताना जरा जरी गाठ आपली जोरात बसली तर फुलं तुटायची शक्यता असते. तर त्याच्यासाठी हा आपण हारासाठी जो वापरतो तोच दोरा वापरायचा. तर आता कसं करायचं, तर पहिल्यांदा ह्या फुलांच्या जोड्या करून घ्यायच्या. ही एक जोडी आहे. डावा हातावर दोरा, ह्या तर्जनीवर आपण असा दोरा पकडायचा आहे आणि त्याच्यावर एक जोडी या बाजूनी आणि दुसरी जोडी अशी, आणि ह्याला एक पीळ घालायचा. पीळ घातल्यानंतर उजव्या हाताच्या बोटावर हा जो दोरा आहे हा असा बाहेरून आत आला पाहिजे आणि इथे हात घालायचा आहे आपल्याला, आणि हा असा लूप होतो, असा गोल तयार होतो. मग हा गोल ह्या फुलात दोन्ही फुलांमध्ये अडकवून ओढायचं आहे. ओढतानासुद्धा आपण अतिशय नाजूकपणे ओढलं पाहिजे. जर थोडं जरी जास्त ओढलं गेलं तरी फुलं तुटण्याची शक्यता. आता मी तुम्हाला दूर दूर अंतर जास्त ठेवून करून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. पुन्हा ही दुसरी जोडी आपण तशीच धरायची आहे. ही दोन फुलं आणि एक जोडी. आता हे बघा, डाव्या हातात आहे माझ्या, आणि आधी ह्या दोन्ही फुलांना मी एक गोल सर्कल मारून घेतलेला आहे आणि ह्या हातात लूप करून घेतलेला आहे. तो ह्या बोटांनी उचलून ह्या फुलांमध्ये परत अडकवलेला आहे. हे पहा, ही फुलं सुटत नाहीत, अशी घट्ट बसतात. ही जी आपण अबोलीची फुलं घेतलेली आहेत, इथे तुम्ही कागदाची सुद्धा अबोलीप्रमाणे फुलं करून घेऊन त्याचासुद्धा गजरा करू शकाल ह्या पद्धतीनं. ह्याला सुई लागत नाही आणि अतिशय स्पीडनी हा गजरा पुढे जातो आणि आपल्याला हवं तसं. जर फुलं कमी असली अंतर जास्त ठेवा, फुलं जास्त असली अंतर कमी ठेवा. अंतर कमी ठेवल्यानंतर गजरा अतिशय सुंदर दिसतो. खरं आता हे तुम्हाला गाठी कळल्या पाहिजेत म्हणून मी अंतर जास्त ठेवत आहे. एकदा तुमचा हात बसला की हा गजरा तुम्ही अतिशय फास्ट करू शकाल आणि जवळजवळ सुद्धा. हे पहा आता मी कसा जवळजवळ करते आहे. जवळजवळ केला की मग तो छान दिसतो. तर अशा प्रकारे आपला अबोलीचा गाठीचा सुई न वापरता गजरा तयार आहे. हा गजरा तुम्हाला आवडला का हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईबच्या बटणाच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे मी कुठला पण व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. थँक्यू.